जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी जुन्नरला येत आहे। काय काय आलं आवाज हे ऐकू आलं? उगाच आवाज 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 करतायत। प्रश्न विचारला की ऐकू येतं बरोबर। हे वरती भक्कम येणार आहे सगळं। ठीक आहे, मला पण एक मारून घे। या 16व्या लोकसभेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत। अशोकराव खंडे बराड हे आपले उमेदवार आज आपल्या समोर इथे उभे आहेत। निवडणुका येत असतात, आपल्या देशात दुसरा धंदाच नाही काही। लोकसभा गेल्या की विधानसभा, विधानसभा गेल्या की महानगरपालिका, महानगरपालिका गेल्या की नगरपालिका, नगरपालिका गेल्या की जिल्हा परिषद, जिल्हा परिषद गेल्या की ग्रामपंचायती, चालूच। परिस्थितीमध्ये काही फरक पडतोय नाही। निवडणुका आल्यानंतर प्रत्येक जणच सांगतो मी हे करीन मी ते करीन। मी अगदी खरं सांगायचं, मी इतक्या वर्षांनी आता मी जुन्नरला आलोय, मला फारसा काही फरक दिसत नाही याच्यात। काही शहराची काही आखणी झालीय, काही शहर जरा नीट झालंय, काय काही नाही। कुठचीही शहरं घ्या, आपल्या भारतातली कुठचीही शहरं घ्या, मग ते मुंबई असेल, पुणा असेल, नाही तर अजून कुठचंही शहर घ्या, वाढतंय पण आकार नाही। आता वाढल्यावर आकार कसा येणार? पण शहराला यायला पाहिजे। मी 95 साली इथे पहिल्यांदा जेव्हा आलो, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे जुन्नर, खाली बसून घ्या रे, खाली बसा, पडू नका। हा उजवीकडचा का तांबड आहे का? अरे मराठीत बोललो ना रे, खाली बस। बहुत त्याला जास्ती जवळून बघायचं असेल असो। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे जुन्नर हा शिवनेरी किल्ला। मला असं वाटतं मी 3 का 4 आलो शिवनेरी किल्ल्यावरती। मी पहिल्यांदा जेव्हा आलो मी तो प्रसंग कधीच विसरणार नाही। मी पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो, शिवाई देवीच्या मंदिरामध्ये मी अभिषेक केला, अभिषेक केल्यानंतर मी वरती गडावरती गेलो आणि ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी मला ते आतमध्ये घेऊन गेले।
मी पहिल्यांदाच जात होतो. मनामध्ये एक होतं की इथे माझ्या राजाचा जन्म इथे झाला, या शिवनेरी किल्ल्यावरती झाला, हे सगळं मनामध्ये होतं सगळं माझ्या. पण ज्यावेळेला मी तिथे आतमध्ये गेलो, सगळा असा अंधार होता आतमध्ये, थोडासा हलकासा तिथे प्रकाश पडला होता आणि एका भिंतीवरती मला असं दिसलं, भिंतीच्या जवळ समोर, की हळद आणि कुंकू असं टाकलेलं आहे, तिथे समोर ठेवलेलं आहे जमिनीवरती, त्या काळ्या सगळ्या दगडावरती ते हळद आणि कुंकू ठेवलेलं आहे. कोणी वाहिलेलं होतं ते सगळं, पूजा झाली होती तिकडे. आणि मी एकटक त्याच्याकडे फक्त बघत होतो, त्या हळद आणि कुंकुआकडे. मला आठवत नाही मला कोणी माझ्या खांद्यावरती हात ठेवला त्यावेळेला, त्या काळोखात मला काही कळलं नाही मला. आणि त्याने माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मला सांगितलं, साहेब महाराजांचा जन्म इथे झाला. मी आत्ता बोलताना पण माझ्या अंगावरती काटा येतो. मी ते सगळं पाहिलं, मी तिथे थांबूही शकलो नाही. मला काय झालं शरीरामध्ये मला माहिती नाही. मी बाहेर आलो, एकटा तिकडे कोपऱ्यात गेलो, एक थंड पाण्याची बाटली घेतली, डोक्यावरती ओतली आणि शांत बसून राहिलो. जो राजा, आपला राजा, ज्याच्यामुळे आपली ओळख आहे, मराठी माणूस म्हटल्यानंतर जगामध्ये, देशामध्ये मराठी म्हटल्यानंतर कोण लोकांच्या डोळ्यासमोर येतात? अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलात तुम्ही. ते हे शिवनेरी. मी काल माझ्या पुण्याच्या सभेमध्ये बोललो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करतायत समुद्रात, कशाचा कशाला पत्ता नाही, निवडणुका आल्या की फक्त तुम्हाला फोटो दाखवायचे, करायचं काहीच नाही, इच्छाच नाही. मी एक आठवड्याभरापूर्वीच मी कोणाची तरी बोलवतो, म्हटलं असा जर राजा, इतका पराक्रमी, इतका मोठा राजा, हा जर जगातल्या कुठच्या देशाला जर मिळाला असता, तर त्यांनी त्या राजाचं काय सोनं केलं असतं आणि जगाला काय ओरडून सांगितलं असतं की कसा राजा आमच्याकडे झालाय, तुमच्याकडे काहीच नाही झालंय, इतका मोठा राजा आमच्याकडे झाला. मी त्याविषयी एक नरहर कुरुंदकरांचं पुस्तक वाचत होतो. कुरुंदकरांसारखा मोठा ज्येष्ठ लेखक आपण इथे वाचलं पाहिजे. एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराज त्याच्यामध्ये समजून सांगितलेले आहेत. मी हे सगळं का सांगतोय हे तुम्हाला पुढे कळेल. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की औरंगजेब, ज्याचं राज्य अफगाणिस्तान पासून कन्याकुमारी पर्यंतचं राज्य, जो स्वतः कधी लढाईवरती गेला नाही, फारसा कधी गेला नाही, पण त्याला आग्रा सोडून, ज्याला महाराज आग्र्याहून सुटून ज्यावेळेला इथे महाराष्ट्रामध्ये आले, त्या औरंगजेबाला असं वाटलं की नाही, मला महाराष्ट्रात जायचं आणि शिवाजीचा पराभव करायचा आहे. असं त्या माणसाला कधीच कोणाबद्दल वाटलं नाही, या देशात वाटलं नाही की स्वतः जावं आणि त्याचा पराभव करावा. 1680 महाराजांचं निधन झालं आणि 1681 औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय. त्या औरंगजेबाला माहीत नसेल का की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय ते, पण तो आला. 1681 ते 1707 27 वर्ष महाराष्ट्रात राहून तो लढत होता. कोणाशी? पहिल्यांदा संभाजीराजांशी, त्याच्यानंतर ताराराणी साहेबांशी, त्याच्यानंतर संताजी धनाजींशी, शेवटचे राजाराम महाराज. आणि 1707 औरंगजेब इथे मारला. 27 वर्ष लढत होता तो माणूस. त्या 27 वर्षात, मला एका व्यक्तीने मला सांगितलं, 27 वर्षात औरंगजेबाची जी आग्र्याला जी पत्र गेलेली आहे, त्या पत्रामध्ये एक ओळ कायम आहे, तो त्या लोकांना सांगतोय, शिवाजी अजून मला छळतोय.
याचा अर्थ काय बाबानो? शिवाजी अजून मला छळतोय, शिवाजी ही व्यक्ती नव्हती, शिवाजी हा विचार होता, तो विचार मारण्यासाठी म्हणून औरंगजेबीकडे आला होता. एवढा मोठा विचार करणारा माणूस, एवढा मोठा विचार संपवण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो, तो आमचा राजा किती मोठा होता हे अजून आम्ही समजून सांगू शकलो नाही जगाला. बाबासाहेब पुरंदरांचं एक फार अप्रतिम त्यांचं एक वाक्य भाषण होते, त्यांनी ज्याला पुण्यामध्ये ज्याला व्याख्यान दिलं त्या व्याख्यानामध्ये त्यांनी असं कोणतरी बरोबर होते भाषणाला त्याच्या अगोदर, आणि त्या माणसाने सांगितलं की म्हणे नेपोलियन वरती जी एक मोठी लायब्ररी आहे तिथे नेपोलियन वरती म्हणे किती पुस्तकं आतापर्यंत निर्माण झाली, वेगवेगळ्या लेखकांनी किती लिहिली पुस्तकं, तर 27,000 पुस्तकं लिहिली आहेत वेगवेगळी, वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं नेपोलियन. त्यावरती बाबासाहेब पुरंदर ज्याला तिकडे उभे राहिले आणि ते उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे जे कोणी मित्रवर्य आहेत त्यांनी आता सांगितलं 27,000 पुस्तकं नेपोलियनवरती निर्माण झाली, तर 27,000 पुस्तकं नाही निर्माण झाली त्यावेळेला, 77 सालची गोष्ट बोलतोय मी, आज किती झालं असेल मला माहिती नाही, पण मी हे बोलतोय 77 सालातलं. तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं की 27,000 पुस्तकं नाही झाली नेपोलियनवरती, तर 2,40,000 पुस्तकं आतापर्यंत निर्माण झालेली आहेत. त्याच्या पुढचं बाबासाहेबांचं वाक्य हे रागही आणणार आहे, संतापही आणणार आहे आपल्या मनोवृत्तीबद्दल, कीवही आणणार आहे, सगळंच आणणार आहे. त्याच्यानंतर फक्त बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं 2,27,000 पानं तरी आम्ही शिवाजी महाराजांवरती लिहिलीत का हो. मी हे आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की परदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं छोट्या 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 गोष्टींमधनं ते जगभरातले लोक तिकडे वळवत असतात आणि टुरिझमच्या नावाखाली काय वाटेल ते करत असतात, पण लोक जात असतात. तुम्ही कुठेही जा, काही करा, कुठच्याही हॉटेलमध्ये उतरा, कुठेही जा, तुम्हाला ती गोष्ट सतत ते सांगत असतात की ही जर गोष्ट तुम्ही पाहिली नाही तर जगातल्या एका मोठ्या गोष्टीला तुम्ही मुकलात. छोटी गोष्ट असते, मी एका कुठेतरी गेलो होतो तिकडे, एक कुठेतरी काय असते ती मत्स्यकन्या अशी आहे काहीतरी कल्पना, कुठेही गेलो आम्ही तिकडे ती की आपली ती मत्स्यकन्या मत्स्यकन्या मत्स्यकन्या, पत्नीला म्हटलं जरा जाऊन येऊ बघू, गेलो तिकडे एका दगडावरती एवढीशी दगडाची बनवलेली मत्स्यकन्या, त्या एका शिल्पासाठी म्हणून किती त्यांनी तिकडे प्रचार केला त्या गोष्टीचा की हे तुम्ही जर पाहिलं नाही तर तुम्ही आयुष्यात एका गोष्टीला मुकलात, चुकलात. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टी करतात. राजकारणासाठी म्हणून शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गोष्टी करतात, हे गडकिल्ले कोणी उभे करायचे? ही शिवनेरी, हा राजगड, हा प्रतापगड, हा सिंहगड, रायगड, पन्हाळगड, अहो ही शिवाजी महाराजांची खरी स्मारक, ही जगाला दाखवली पाहिजेत आपण. पुतळे कसले दाखवतोय? कसले पुतळे दाखवतोय आपण? काय त्या पुतळ्याने होणार आहे? हजारो पुतळे आज महाराष्ट्रामध्ये उभे आहेत, जयंत्या आणि पुण्यतिथ्यांच्या दिवशी फक्त हार घालायला जातात, एरवी त्याच्यावरती काय धूळ साचलेली असते, कोण काय असतं त्याच्यावरती, कावळे बसलेले असतात, काही कोणाचं लक्षही नसतं, कसले पुतळे उभे करतोय आपण? आज इकडे आपण बघतो आजूबाजूला सगळीकडे शेती बघतो. मी परदेशामध्ये अशाच काही ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, पण संपूर्ण तिथली अर्थव्यवस्था ही त्या एका गोष्टीवरती चालते, जे जगभरामधनं लोक तिकडे येतात. आज सुंदर सारख्या ठिकाणी, पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, जिकडे हे सगळे गड आहेत, रायगड जिल्हा, रायगड या संपूर्ण जिल्ह्यांची अर्थव्यवस्था, तिथल्या लोकांची, तुमची सगळ्यांची ही अर्थव्यवस्था, काम, हे सगळं उभारून जगाला दाखवण्यासाठी त्याच्यावरती अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे. आम्ही त्याचं काहीच करत नाही होत. तुम्ही कुठेही गेला परदेशामध्ये की तुम्हाला तिकडे दिसतं प्रत्येक माणूस हा तिथल्या त्या त्या छोट्या छोट्या गोष्टींवरती अवलंबून असतो आणि त्याला त्याच्यासाठी म्हणून ते संपूर्ण देश, तो संपूर्ण तिथला ते राज्य, हे ती गोष्ट मोठी करून दाखवत असतं, मोठी करून सांगत असतं.
आम्हालाच त्याची किंमत नाही. आमच्याकडे जन्माला आले आले, इतर जन्माला येतात तसेच आम्ही बघतो. स्वातंत्र्याच्या पूर्वी एकदा सुभाषचंद्र बोस महाराष्ट्रामध्ये आले होते. ते बंगालमधनं काही कवींना घेऊन महाराष्ट्रामध्ये आले होते आणि कवींना तिथे घेऊन आल्यानंतर ते प्रतापगडावरती सिंहगडावरती गेले. सुभाषचंद्र बोस. आणि तिथून ते उतरत असताना, सिंहगड उतरत असताना त्यांनी त्यांच्या बरोबर आलेल्या बंगाली कवींना सांगितलं की ह्याच्या पुढे जर तुम्हाला काही काव्य करायचं असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांवरती करा, त्यांच्यावरती काव्य करून देशाला दाखवा, आपलं स्वातंत्र्य अजून लवकर येईल. हे सुभाषचंद्र बोस त्यांनी सांगितलं, आम्हाला अजून कळत नाहीये. आम्ही त्याची निगा राखत नाही होत, आम्ही आमच्या गडांची निगा राखत नाही होत. मी हे तुम्हाला सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय की हे जी सगळी काँग्रेसी राजकारण जी चालू आहेत ना, स्मारकांची आणि पुतळ्यांची, यांच्यापासून तुम्ही पण सावध राहिलं पाहिजे. हे सगळं कोणी केलं पाहिजे, याच्यासाठी पैसे कोणी आणले पाहिजेत? केंद्राचा दरवाजा ठकठकवून त्यांच्याकडनं हा पैसा, हा हे फंडिंग हे आणलं कोणी पाहिजे? हे आणायचं काम खासदाराचं असतं. अडळराव पाटलांना मला प्रश्न विचारायचा आहे, शिवनेरी किल्ल्याचा एकदा तरी प्रश्न संसदेत काढलात का? एकदा तरी प्रश्न विचारलात का की आम्हाला हे सगळी स्मारक करायची आहेत, आम्हाला हे सगळं नीट करायचंय, याच्यासाठी म्हणून आम्हाला पैसे हवे आहेत? कधी बोललात? अहो पण बोलायला पहिल्यांदा जावं तर लागतं, आत तर जावं लागतं ना पहिल्यांदा. या इथून निवडून गेलेल्या खासदाराची उपस्थिती किती संसदेमध्ये? काही नाही. स्वतः व्यावसायिक, त्याच्यामुळे दिल्लीत जायचं, खासदार म्हणून जायचं दिल्लीमध्ये आणि स्वतःची कामं करून घ्यायची. शिरूर बद्दल कोणी काय बोलायचं नाही, त्याच्याबद्दल काही नाही, चर्चा नाही. या संपूर्ण शिरूरमध्ये आज 4 MIDCs आहेत. स्थानिकांना तिकडे प्राधान्य मिळत नाही, मग कोण भरले जातात? परप्रांतीय. या MIDC मध्ये कोण कामं करतायत? करायचं काय माझ्या भैयांच? आणि भरणारे आमचेच, भरणारे आमचेच. याच्या विरोधात आंदोलन केलं, याच्या विरोधात काही गोष्ट केली की राज ठाकरे संकुचित ठरतो. मी काल माझ्या पुण्याच्या सभेमध्ये मी सांगितलं, ज्या वेळेला इथे महाराष्ट्रामध्ये हे सगळं आंदोलन चालू होतं, चालू आहे, हे सगळे बाहेरच्या राज्यांमधले नेते ज्या वेळेला तिकडे महाराष्ट्रावरती तोंडसुख घेत होते, त्यावेळेला महाराष्ट्रातला एकही खासदार त्याच्यावरती बोलला नाही हो, की हे का चालू आहे, कशासाठी चालू आहे, राज ठाकरेंचं काय डोकं फिरलं होतं? आज पण तीच परिस्थिती आहे. असूनही खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. तुम्ही स्थानिक, तुम्ही इथले, आमच्या जिल्ह्या जिल्ह्यातला माझा तरुण, माझ्या तरुणी या नोकरीसाठी वाट पाहतायत, व्यवसाय येत आहेत, पण कोण भरले जात आहेत माहिती नाही. त्याच्या विरोधात राज ठाकरे बोलला की राज ठाकरे संकुचित. मी त्या दिवशी अमिताभ बच्चन माझ्या बरोबर एकदा एका कार्यक्रमाला होते, तिथे मी हेच सांगितलं, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. इथल्या स्थानिक भूमिपुत्राला, मराठी मुलांनाच इथे महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, हा माझा आग्रह कायम राहणार. त्याच्यासाठी मला काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मी या गोष्टी होऊ देणार नाही. आणि अशोकरावांना मला सांगायचंय की ज्या वेळेला उद्या तुम्ही संसदेत जाल, त्यावेळेला इथल्या स्थानिक मराठी मुलांना आणि इथल्या गडकिल्ल्यांना पहिल्यांदा तुम्ही जपलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही जपलं तर पुढल्या वेळेला मी प्रचाराला येईन, नाही तर मी प्रचाराला येणार नाही.
कारण काँग्रेसवाल्यांना या गोष्टींशी काही देणं घेणंच नाही. राष्ट्रवादीवाले भाषण करताना पहिल्यांदा काय बोलणार, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्राची ओळख ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे हे विसरून चालणार नाही तुम्हाला. का शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची काय ॲलर्जी आहे का तुम्हाला? का घेत नाहीत नाव? याच कारण दिल्लीत तोंड दाखवायचं असतं. दिल्लीत बघा, जे लोक आक्रमण करून आले आपल्या देशावरती, ज्यांनी आक्रमण करून या देशाच्या संस्कृतीची ज्यांनी वाट लावायचा प्रयत्न केला, ते सगळे लोक मंदिरं फोडली, आपल्या माता भगिनींवरती अत्याचार केले, या सगळ्या लोक हे सगळे औरंगजेब बिरंगजेब या सगळ्या लोकांचे रस्ते आहेत तिकडे दिल्लीमध्ये. आणि आमचे लोक सांगतात तिकडे राहत असताना काय कुठे राहता कुठे दिल्लीमध्ये औरंगजेब रोड काही नाही देणं घेणे ना काही वाटत नाही याला. ही माणसं तिकडे मला पाठवायची आहेत, मला माझे खासदार तिकडे दिल्लीमध्ये पाठवायचे आहेत. कारण जे लोक महाराष्ट्रावरती जे सतत तोंडसुख घेतात त्यांची तोंड बंद करण्यासाठी मला माणसं तिकडे पाठवायची आहेत. हे आपल्या देशातले गड किल्ले याचं संवर्धन करण्यासाठी, केंद्रामधन पैसे आणण्यासाठी, ते नीट करण्यासाठी, भावानं माझा खरंच सांगतो, माझा कल हा या गोष्टी सगळ्या चांगल्या होण्यासाठी आहे. मी आता नाशिकला पण तिकडे मी गोदा पार्क करतोय. गोदावरी नदी इतकी वर्ष वाहते, आमच्याकडे काय वाहते वाहू देत, ते लहान पोरासारखं असतं, चालते चालू देत, कडेवर कशाला घ्या. पण इतक्या सुंदर इतका निसर्गाने नटलेला हा महाराष्ट्र, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्याचं काही नीट करावं असं वाटत नाही. काल त्या पुण्यामध्ये जिकडे माझी सभा होती त्या मुळा मोठा नदीच्या पात्रामध्ये तिथे नदी वाहते, गटार गंगा झाले त्याचे. आम्हाला काही नाही त्या नदीचं. ते एके दिवशी मी नाशिकमध्ये असताना मी त्या पुलावरनं जात असताना मी म्हटलं गाडी थांबवर जा, म्हटलं तो इतका सुंदर परिसर त्या संपूर्ण गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवरती काही नव्हतं, तिकडे नुसतं झाडं होती झुडप. तेव्हा विचार आला मला मनामध्ये की का नाही हे सगळं सुशोभित करायचं आणि त्या नाशिकच्या जनतेसाठी म्हणून चांगलं एखादी बाग एखादी गोष्ट त्यांना संध्याकाळी फिरण्यासाठी मुलांना फिरण्यासाठी काही चांगली गोष्ट करावी. आज इथे माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत इथे. तुमच्यापैकी अनेक जण ज्यांची लग्न झालेली असतील, मुलं झालेली असतील, संध्याकाळी काय करायचं, मुलांना घेऊन कुठं जायचं? एक बाग नाही काही नाही, हसली तरुण असणार, चार पाच वर्षात कळेल घरातनं लाद बसेल ना जेवायला, घेऊन जा कार्ट्याला पहिल्यांदा. नुसते बाहेर जाऊन हुंडारताय, संध्याकाळी कुठे घेऊन जायची जागा नाही. काही कशाचा कुठचाही विषय आमच्याकडे संपलेला नाही, कोणतेही विषय आमच्याकडे जे संपत नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपत नाहीत. आता आज हा गारपिटांचा सगळा मोठा प्रकार झाला आज मराठवाड्यामध्ये, इथे इथे झाला नाही ना, इथे पण झाल्या. कसल्या असतात त्या, मी एकदा खाल्ल्यात त्या, एका ठिकाणी गेलो बाहेर गावी गेलो होतो आणि रस्ता क्रॉस करायच्या मध्ये उभा मी माझ्या मुलाला घेऊन, आणि टनाटन सुरू झालं ना तिकडनं. पण हे सगळं काहीतरी अवेळी सगळं झालंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इतक्या आमच्या शेतकऱ्यांचं सगळ्यांचं नुकसान झाल्यानंतर या महाराष्ट्रामधले सगळे खासदार एकत्र येऊन केंद्रात तिकडे पंतप्रधानांना भेटत नाहीत, राष्ट्रपतींना भेटत नाहीत, त्याच्यासाठी पैसे आणता येत नाहीत. दक्षिणेतले खासदार बघा, पाण्याच्या प्रश्नावरती सगळे कुठच्याही पक्षाचे असतील सगळे खासदार एकत्र येतात आणि आपल्या पाणी प्रश्नावरती केंद्रामध्ये एकमताने बोलतात. राज्याचा प्रश्न आला की केंद्रामध्ये ते एकत्र होतात, लोकसभेमध्ये एकत्र होतात आणि एकत्र भांडतात. आमचे खासदार कधीच एकत्र येत नाहीत.
महाराष्ट्रातल्या विषयावरती कोणत्या विषयावरती बोलतायत? तेच विषय चालू आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी इथे जवळपास एक 15 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो प्रचाराला, 15 वर्ष झाली असतील त्याला, 15-20 वर्ष झाली असतील. त्याच्यानंतर 2-3 सभा माझ्या झाल्या. तो घाट कुठचा आपला? दाराघाट, दाराघाटाचा ना, दाराघाटाचा चालूच आहे. प्रचाराला आलं की एक कागद येतोच पुढे, दाराघाटाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. काय झालं त्या घाटाचं? इथे रस्त्यांची कामं होत नाहीत, इथे शेतकरी आत्महत्या करतायत, इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, इथे बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, उद्योगधंदे येतात आणि बाहेरच्यांना इथे नोकऱ्या दिल्या जात आहेत. इथे कोणत्याही तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत हे अजून कुठचेही महाराष्ट्रातले सोडवले गेले नाहीत, आणि कोणतेही सोडवले गेले नसल्यानंतर नाहीत, आणि त्याच्यानंतर ह्यांना पुतळ्याची स्वप्न पडतात. सगळे फक्त जातीचं राजकारण फक्त तुमच्या समोर आणायचं, जातीपातीच्या फक्त गोष्टी करायच्या, उद्योगधंद्याच्या गोष्टी करायच्या नाहीत, व्यवसायाच्या गोष्टी करायच्या नाहीत, रोजगाराच्या गोष्टी करायच्या नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा नाही. आज अनेक माता भगिनी इकडे घराघरामध्ये असतील, इथे कुठेही असतील, गच्छात बिच्छात कुठेही सगळीकडे असतील, त्यांना वाटत असेल माझा मुलगा नीट, त्याला नोकरी लागावी, त्याचं लग्न व्हावं, पण अजून तो बेरोजगार म्हणून फिरतोय. ह्या सगळ्या असल्या अवस्थेमध्ये मी खरंच सांगतो, कधी कधी मला वीट येतो, हे काय निवडणुका आहेत आणि काय निवडणुकांची आपण भाषणं करतोय आणि काय सांगतो, काय एंटरटेनमेंटचा कार्यक्रम आहे का? निवडणुका नुसत्या लढवायच्या आणि त्यातनं जर प्रश्न सुटणार नसतील, मग ते कोणाहीकडनं असोत. आज देशाला किती 64-65 वर्ष झाली आज स्वातंत्र्य मिळवून, स्वातंत्र्य मिळवून आपण आज त्याच विषयांवरती आपण बोलतो आहोत. रस्ते देऊ, पाणी देऊ, नोकऱ्या देऊ, वीज देऊ, या 4-5 गोष्टींवरती आजही तिथेच निवडणुका आमच्या अडकलेल्या आहेत. त्याच्या पलीकडे आम्ही जात नाही आहोत आणि निवडणुका लढवतोय. तुम्ही टाळ्या मारतात, मतदान होत आहे, पैसे वाटले जात आहेत, परत 5 वर्ष अशीच, 5 वर्षांनी निवडणुका, परत विषय तेच. काही बदल काही घडवायचा की नाही? आणि हा घडवण्यासाठी म्हणून तुम्हाला असलेल्या लोकांना, निवडून दिलेल्या लोकांना घरी बसवावं लागेल. त्याशिवाय त्यांना कळणार नाही की घरी बसणं काय असतं ते, आणि लोक घरी बसवतात म्हणजे काय करायचं असतं ते. आणि म्हणून बाबांनो आपल्याला फक्त एक विनंती करण्यासाठी आज खास करून आपल्या समोर आलो, येणाऱ्या 17 तारखेला आपण सगळेजण मतदानाला जाणार आहात. जेव्हा मतदानाला जाल त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्ही बटणामध्येच बदल करायचा आहे. आणि कुठे गेले अशोकराव? या. आणि हे आपले अशोकराव खंडे बराड, यांना येत्या 17 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजयी कराल अशी आशा अपेक्षा आपण सर्वांकडे बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.